बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अलीकडे सर्वत्र अवकाळी पाऊस पडला आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे. त्याचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरही विपरीत परिणाम झाला. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी क्षेत्रीय अधिकारी संपावर असतानाही कळवण तालुका प्रशासनाने पंचनामे व घटनास्थळाची पाहणी करण्यास सुरुवात केली. तलाठी, ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी सेवक या 3 सदस्यांच्या पथकाने या अवकाळी पावसाचा प्रतिकूल परिणाम झालेल्या शेतांना भेटी देणे अपेक्षित आहे. ही टीम शेतांना भेटी देते आणि पिकांच्या नुकसानीच्या टक्केवारीचे विश्लेषण करते आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांनी दावा केलेल्या नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यास मदत करते. महाराष्ट्र सरकार नुकसानीच्या टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देते. सामान्यतः या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की सरकारी नोकरांनी त्यांच्या शेतांना भेट दिली नाही आणि पंचनामे योग्यरित्या केले नाहीत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांविरुद्ध पक्षपाताच्या तक्रारी असतात. काही शेतकऱ्यांकडून शेतात कोणतेही नुकसान नसतानाही त्यांच्या शेताचे नुकसान दाखवण्यासाठी गाव पातळीवरील सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याची प्रवृत्ती असते. याच पार्श्वभूमीवर एक अभिनव तरुण प्रामाणिक IAS अधिकारी विशाल नरवाडे हे सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण नाशिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची हवाई तपासणी करण्यासाठी ड्रोन कॅमेरे तैनात करण्याचा अभिनव उपाय केला आहे. या अभिनव ई गव्हर्नन्स उपक्रमाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्याने संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुनिश्चित केली गेली आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी सेवक हे क्षेत्रीय अधिकारी सर्व शेतांपर्यंत पोहोचले आहेत आणि कोणताही पक्षपात न करता त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. नुकसान न झालेली पिके भरून काढण्यासाठी शेतकरी आणि इतर सरकारी नोकरांवर विनाकारण दबाव आणू शकत नाहीत. एकंदरीत कोणताही लाभार्थी शेतकरी सोडला जाणार नाही आणि कोणत्याही अनावश्यक शेतकऱ्याचा समावेश केला जाणार नाही याची खात्री करण्यात मदत होईल. सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण नाशिकद्वारे प्रक्रियेचे सोपे परंतु प्रभावी निरीक्षण केले जाईल. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रकाश बागुल कळवण.